सध्या मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा मराठवाड्यात सुरू आहे. मराठवाड्याला ऐन पावसाळ्यात दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. यासाठी प्रशासन काय उपाययोजना करणार आहेत याबाबतचा आढावा आमचे प्रतिनिधी यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी बातचीत केली आहे, पाहूयात. महाजनादेश यात्रा मराठवाड्यामध्ये दाखल झालेली आहे. मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाजनादेश यात्रेला प्रोत्साहन आणि कार्यकर्त्यांना उत्साह पण आहे. परंतु मराठवाड्यातले काय जे समस्या आहे ती आपण जाणून घेऊया तिथले पालकमंत्री बबनराव लोणीकर साहेब यांच्याशी. सर, मराठवाड्यामध्ये दुष्काळाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. नियोजन म्हणून आपण सरकारतर्फे काय उपाययोजना करणार आहे? मागच्या 25 वर्षापासून मराठवाड्यामध्ये सातत्यानं दुष्काळ पडतो. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर मागची 4 वर्ष मराठवाड्यात दुष्काळ आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. आम्ही 4000 टँकरनं याही वर्षी पाणी दिलं. मागचे 3 वर्ष 4-4.5 हजार टँकर मराठवाड्यामध्ये आहेत आणि लातूरसारख्या शहराला रेल्वेनं पाणी देण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मराठवाडा वॉटर ग्रीड करण्याचा निर्णय घेतला. औरंगाबादला कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये घोषणा झाली आणि ऑस्ट्रेलिया, इस्रायल, श्रीलंका, गुजरात आणि तेलंगणा या सर्व ग्रीड बघितल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही हा अहवाल सादर केला. इस्रायलला डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी सरकारनं करार केला आणि इस्रायलच्या सरकारच्या माध्यमातून आपण डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलेला आहे. जगात सगळ्यात कमी पाऊस हा इस्रायलमध्ये पडतो आणि त्यांनी पाण्याचं नियोजन केलेलं आहे. 35 वर्ष पाऊस नाही पडला तरी त्यांच्याकडे पाण्याचं शॉर्टेज राहणार नाही. पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, उद्योगाचं पाणी एकत्रित याचं तंत्रज्ञान आपल्या देशात नव्हतं आणि म्हणून इस्रायलबरोबर करार करून या वॉटर ग्रीडचा निर्णय झालेला आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड याचे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट प्राप्त झाले आणि 4200 कोटी रुपयाच्या कामांना मान्यता मिळाली. कॅबिनेटची निविदा प्रसिद्ध झालेल्या आहेत. आत्ता उर्वरित मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्याचं काम चालू आहे. उजनीचं पाणी, पैठणच्या धरणाचं पाणी, इसापूरच्या धरणाचं पाणी मराठवाड्यात आणून मराठवाड्याची 11 धरणं एकमेकाला ग्रीडनं जोडली जाणार आहेत. धरणाचं क्लस्टर आहे. धरणं जोडून या धरणामध्ये 12 महिने पाणी असेल दुष्काळ पडला तरी. कोकणातलं 167 TMC पाणी मराठवाड्यामध्ये वळवण्याचा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे. 167 TMC पाणी जर मराठवाड्यात आलं तर मराठवाड्याचं भाग्य बदलेल. पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, शेतीचं उत्पन्न वाढेल आणि मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल अशा प्रकारचं मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न आहे आणि ते काम आम्ही वर्षभरापासून सुरू केलेलं आहे. काल मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जालना जिल्ह्यामध्ये परतूर, मंठा आणि जालना तालुका 3 तालुक्याची मिळून ग्रीड आहे आणि या 3 तालुक्याच्या ग्रीडमधून फिल्टरचं पाणी सोडण्याची काल उद्घाटन झालेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. आणि हा पायलट प्रोजेक्ट आहे विधानसभा मतदारसंघाचा आणि आता आम्ही ही मराठवाडा ग्रीड करतोय. पण मराठवाड्यामध्ये रोजगारीचा मोठ्या प्रमाणामध्ये विषय आहे, त्या संदर्भात आपण काय उपाययोजना करत आहात लोकांना रोजगार मिळेल? मी आपल्याला सांगितलं की जे उद्योगधंदे मराठवाड्यामध्ये येत नाहीत ती मूळ समस्या आहे पाण्याची आणि पाणी नसल्यामुळं उद्योगधंदे मराठवाड्यात येत नाहीत. उद्योगधंदे आणण्यासाठी पहिल्यांदा पाणी लागेल आणि ती पाण्याची व्यवस्था या ग्रीडमध्ये आहे. उद्योगधंद्याला पाणी जर दिलं, वीज दिली, जागा दिली तर उद्योगधंदे आले. एक उद्योग आला तर 10,000 लोक लागू शकतात, 25,000 लोक लागू शकतात. जसं की स्कोडाचा कारखाना औरंगाबादला आला, 1,000 पोरांना कामं मिळाली. आणि म्हणून उद्योगधंदे आणण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीडमध्ये पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी आणि उद्योगाचं पाणी मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि उद्योगधंद्यास आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. सर, हिंगोली मराठवाड्यामध्ये पीक विमाचा पण प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही आहे, या संदर्भात आपण कोणते उपाय? हे खरं नाही.
मागचे तीन वर्ष देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला 800 कोटी रुपयाचा पीक विमा मिळाला, जालना जिल्ह्याला 463 कोटी रुपयाचा पीक मिळाला, मागच्या वर्षी परभणी जिल्ह्याला 463 कोटीचा पीक विमा मिळाला. आत्ता जे काही दुष्काळ होता तिथं काही परभणीसारख्या जिल्ह्यात गडबडी झाल्यात, पीक विमा कंपन्यांनी बदमाशी केलेली आहे, पीक विमा कंपन्यांच्या विरोधामध्ये काही आंदोलनं झालीत आणि म्हणून पीक विमा कंपनीला मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि काल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की परभणी जिल्ह्याचा पीक विमा मिळाला नाही तर आम्ही तो पीक विमा देण्यासाठी कंपन्यांना भाग पाडू. हे होते बबनराजे लोणीकर. हे सांगत होते की प्रत्येक शेतकऱ्यांच्या मराठवाड्यातल्या लोकांचा विकास कसा होणार यासाठी भाजप सरकार प्रयत्नार्थी राहणार आहे. परभणीवरून कॅमेरामॅन सुशांतसह संतोष मोरे.